हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि ज्यांच्या पुनीत वास्तव्याने ही शिर्डी नगरी पावन झाली असे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे आपले सर्वांचे दैवत असलेले श्री साई बाबा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हा अतिशय अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साकार होतोय ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार जी, जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, आमचे सहकारी दीपक केसरकर जी, सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे जी, डॉक्टर सुजय विखे पाटील जी, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी प्राध्यापक राम शिंदे जी, बबनदादा पाचपुते जी, मोनिकाते राजे जी, सत्यजीत तांबे जी, किरण लामटे जी, आशुतोष काळे जी, शिवाजीराव जी करडिले, वैभव पिसड, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, अण्णासाहेब मस्के पाटील, त्याचप्रमाणे श्रीमती शालिनीताई विखे, श्री राजेंद्र पर्जने, श्री विवेक कोल्हे, श्री विलासराव लंगे, श्री अभय आगरकर, श्री दिलीप भालसिंग, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित राधाकृष्ण गमे, बीजी शेखर, सिद्धराम सालीमठ, आशिष येरेकर, राकेश ओला, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज हा 12वा कार्यक्रम या ठिकाणी शासन आपल्या दारीचा होतोय। खरं म्हणजे शासन आपल्या दारीची संकल्पनाच ही आहे की मिशन मोडवर काम करायचं। सरकारच्या योजना सुरू असतात, लोक त्या योजनांचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतात, पण जोपर्यंत मिशन मोडवर सरकार आणि प्रशासन जात नाही तोपर्यंत या योजनांचं सार्वत्रिकीकरण करता येत नाही। आणि म्हणून ज्याच्या करता योजना तयार केली आहे त्याच्यापर्यंत सरकारने पोहोचायचं आणि सांगायचं बाबा रे ही योजना तुझ्या करता तयार केली आहे, तू लाभार्थी आहेस आणि तुझ्या करता आम्ही योजना घेऊन आलो आहे। आणि अशा माध्यमातून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला। मला या ठिकाणी खरोखर विखे पाटील साहेब नगर जिल्ह्याचं आणि आमचे शासन आपल्या दारीची जी टीम आहे या टीमचं आणि स्थानीय प्रशासनाचं अभिनंदन करायचं आहे। एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण या निमित्ताने पोचलो आहोत आणि लाभ किती, 3,900 कोटी रुपयाचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतोय। आणि म्हणून अजितदादांनी सांगितलंय खरंय, काही लोकांच्या पोटात वळवळ आहे, काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींना थोडी कळकळ आहे, अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत। आणि काहींना वाटतंय 12वा कार्यक्रम आहे, आपले 12 तर वाजत नाही आहे ना, त्या सगळ्यांना सांगतो 36ही जिल्ह्यात कार्यक्रम होतील, पण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरतं मर्यादित नाही आहे। 365 दिवस अशा प्रकारे लोकांच्या दारापर्यंत आमचं सरकार जातच राहील। याचं कारण असं आहे, हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे, हे बंद दारा आड बसणारं सरकार नाही आहे, हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही आहे। आणि म्हणून आम्ही जनतेपर्यंत पोचलो आहोत, पोचत राहणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनात परिवर्तन आपण घडवणार आहोत। आज आपण पाहू शकतो की नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ज्या योजना आपण आणल्या, माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला,
आता आपणही त्याच्यासोबत 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आता 12,000 रुपये शेतकऱ्यांपर्यंत मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून पोहोचणार आहे. आज आपण 1 रुपयात पीक विम्यासारखी योजना आणली आणि 2 लाखावरनं एकाच वर्षामध्ये नगर जिल्ह्यामध्ये 12 लाखपर्यंत शेतकऱ्यांनी विमा उतरवला. आज दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते. ईश्वराला प्रार्थना आहे, साईबाबांना प्रार्थना आहे, पुढच्या आठवड्यात 15 दिवसात पाऊस आला तर दुष्काळ टाळता येईल. पण दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी या जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे. त्यामुळे सरकारची मदत असेल, विम्याची मदत असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना आजच सांगू इच्छितो, दुर्दैवाने कुठे दुबार पेरणी आली, दुर्दैवाने कुठे जर त्या ठिकाणी क्रॉप फेल्युअर झालं, सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. हे देखील या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आज आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आपण आणल्या, त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, 365 दिवस मिळाली पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि मी पुन्हा नगर जिल्ह्याचं अभिनंदन करीन की याच्याही या कार्यक्रमामध्ये नगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आणि मला असं वाटतं की पहिला जिल्हा जो पूर्णपणे सोलर जिल्हा होईल तो कदाचित नगर जिल्हा होईल, अशा प्रकारे नगरने काम केलंय. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये आता नगर जिल्ह्यातले मेजर टेंडर्स तर आम्ही आताच काढतो आणि येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकदा हे काम पूर्ण झालं की दिवसा 12 तास, म्हणजे रात्री आहेच आपल्याकडे वीज, रात्रीच्या विजेचा प्रॉब्लेम नाही आहे, 24 तास पाहिजे तर 24 तास देऊन देऊ, पण दिवसा 12 तास 365 दिवस वीज देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या घटकांकरता आपण काम केलं. संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत, श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत ज्या गरिबांना आपण पेन्शन देतो, मागे 15 ते 19 आपल्याला सरकार होतं, आपण 500 पेन्शन 1,000 केलं आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ते 1,000 चं 1,500 रुपये आपण केलं आणि ते नियमित त्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण केली. आमच्या मुलांची स्कॉलरशिप जी कुठेतरी 1,000 रुपये होती ती 7,500 रुपयावर आपण नेली. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करून त्या घटकांना कुठेतरी अधिकारिता मिळाली पाहिजे हा प्रयत्न आपण केला. आज माननीय पंतप्रधानांनी प्रत्येकाकरता घरांची योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत, मागच्या काळात याच शिर्डीमध्ये 3 लाख लोकांना घरं देण्याचं काम आपण केलं होतं आणि आता पुन्हा एकदा गतिशीलतेने ते काम आपण करतोय. आता आपण मोदी आवास योजना सुरू केली आहे. मोदी आवास योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या ओबीसी, भटके, विमुक्त असे सगळे, एसबीसी असे जे सगळे घटक आहे, या घटकांना 10 लाख घरं आपण या ठिकाणी देतोय आणि त्यातले 3 लाख घरं याच वर्षी आपण या ठिकाणी त्यांना देतो आहोत. एससी एसटीला वेगळे 3 लाख घरं देतो आहोत, ओपनला आपण घरं देतो आहोत. आपला प्रयत्न आहे एकही व्यक्ती बिना घराचा राहणार नाही. आणि त्यातही हे घर देत असताना ते महिलेच्या नावावर असेल तर त्याला पहिला प्रिफरन्स आहे. पहिल्यांदा जिथे महिलेच्या नावाचं घर आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा घर मिळणार आहे. आणि म्हणून माझी विनंती जिल्हा प्रशासनाला आहे, एक प्लॅन तयार करा. जमिनी ज्यांच्याकडे आहेत पण अतिक्रमण आहे त्यांना पट्टे द्या, ज्यांच्याकडे क्लिअर आहे त्यांना घर द्या आणि ज्यांच्याकडे दोन्ही नाही त्यांना जमीन विकत घेऊन द्या. आपण त्याही संदर्भात त्यांना जमिनी घेण्याच्या संदर्भातली योजना आणलेली आहे. पण कोणीही बेघर राहणार नाही हा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आमच्या माता भगिनींकडे आणि म्हणून माता भगिनींकरता देखील योजना आपण या ठिकाणी आणली. आणि एसटीमध्ये आमच्या महिलांना 50% तिकिटातच प्रवास करण्याचा आपण निर्णय घेतला.
त्यामुळे आता माता भगिनींनी जोरात टाळ्या याच्यावर वाजवल्या पाहिजेत आणि आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे मी तालुक्याला गेली मी जिल्ह्याला गेली 50% खर्च होतो त्यामुळे तुम्ही घरी बसा काय काम असेल तर मला सांगा मी जाऊन ते काम करून येते असं सांगून याचा पुरेपूर वापर तुम्ही करू शकता आणि घरचे जे ज्येष्ठ आहेत 75 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना तर एसटीतला प्रवास मोफत केलेला आहे मोफत त्यामुळे आता आपल्या घरच्यांना अष्टविनायकाच्या दर्शनाला पाठवा पण तिकडे सोडून नका येऊ त्यांना घरी बोलवा पुरा सन्मानाने पण त्यांना आता या वयामध्ये नीट फिरू द्या सगळी दर्शनं घेऊ द्या एवढंच नाही तर एक अजून महत्वाची योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण सुरू केली आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर हे लखपतीचं झालं पाहिजे आणि म्हणून मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये सातव्या वर्गात गेली 8,000 रुपये 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1,00,000 रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना आपण देतोय ही लक्ष्मी आली की ते घर लखपती बनवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे खरं तर अनेक गोष्टी सांगता येतील पण मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे पण मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळात सीएम साहेब आम्ही सगळे निळवंडे करता आलो होतो निळवंडे आपल्याला कल्पना आहे की अनेक ही धरणं अशी आहे की ज्या ठिकाणी आमच्या जन्माच्या आधीपासून त्याचं काम सुरू झालं पण ते काम असं रेंगाळत गेलं पिढ्या निघून गेल्या पिढ्या पण ते संपलं नाही आज त्याला मोठ्या प्रमाणात निधी आपण मागच्याही काळात उपलब्ध करून दिला आजही उपलब्ध करून दिला आज ही सगळी धरणं जी आहेत वेगवेगळे कॅनल जे आहेत हे आपण तयार करतोय धरणं आपण पूर्ण करतो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आणि मी आपल्याला हे सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे या कामांना कुठेही पैसा कमी पडणार नाही ही कामं निश्चित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करू एवढंच नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पद्मश्री विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं आज आपण दुष्काळाचा सामना करतो आता पाऊस कमी पडला की येत्या काळामध्ये आम्हाला संभाजीनगर वर्सेस नाशिक नगर अशा प्रकारचा एक वाद पाहायला मिळेल हा वाद नेहमीकरता आपल्याला संपवायचा आहे आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून हा सगळा भाग दुष्काळमुक्त करायचा आहे आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे मी परवा MWRRA मध्ये गेलो होतो काय अडचणी असतील आमच्या प्रस्तावात काही अपूर्णता असेल तर आम्हाला सांगा आम्ही परिपूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारे त्यांना सांगून आलो त्यांनीही आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही याची सुनावणी लवकरात लवकर घेऊन आम्ही त्याची जी मान्यता आहे ती नियमानुसार त्या ठिकाणी देऊ त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सिंचनाची कामं करून कुठेही दुष्काळ राहणार नाही पाणी वाहून जाणार नाही पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचेल हा आपला प्रयत्न आहे मागच्या काळामध्ये आपण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी जलयुक्त शिवार सारखी योजना केली मागेल त्याला शेततळ्यासारखी योजना केली सगळ्यात जास्त शेततळी या नगर जिल्ह्यांमध्ये तयार झाली आणि आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली आहे आता मागेल त्याला शेततळं मागेल त्याला अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला कॉटन श्रेडर मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला ट्रॅक्टर मागेल त्याला ड्रीप इरिगेशन म्हणजे आता शेतकऱ्यांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही तुम्ही जेवढी मागणी कराल ती सगळी मागणी एका वर्षात पूर्ण करण्याकरता निधी हा आता आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करतोय मी एवढं सांगेन की आज एक मजबूत सरकार आहे काही लोक या ठिकाणी दिवसा स्वप्न पाहतात आणि मग काय सांगतात सांगतात दोन्ही मुख्यमंत्र्यांची नजर म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे हो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे पण ती कशा करताय त्या खुर्चीचं रक्षण करण्याकरता ती आहे कोणीही आमच्या मुख्यमंत्र्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे दोन मुख्य उपमुख्यमंत्री मिळून करतील हे सांगण्याकरता आज या ठिकाणी मी उभा आहे आमचे मुख्यमंत्री 24 तास काम करतात
एक संवेदनशील मुख्यमंत्री आहे, एक असा मुख्यमंत्री त्या उर्षावाडीला त्या ठिकाणी दुर्घटना झाल्यानंतर ज्या ठिकाणी प्रशासनही पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून पायी पायी वर चालून गेलेले मुख्यमंत्री हे एकनाथराव शिंदे आहेत। त्यामुळे आता आम्ही तिघ एकत्रित आलो, शिंदे साहेबांची कामाची शैली आणि अजित दादाबद्दल आणि माझ्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघ एकत्रित आलो। याला म्हणतात एक असं कॉम्बिनेशन जिसका कोई जवाब नाही आहे, इसका कोई जवाब नाही आहे, याचा काही जवाब नाही आहे। पण दादा मी मागच्या काळात म्हणालो होतो मी पुन्हा येईल, त्याची दहशत अजून पाहायला मिळते, अजून लोक दहशत येतात। काल राष्ट्रीय नेते म्हणाले ते फडणवीस म्हणाले होते पुन्हा येईल, मग आता मोदीजी म्हणतायत, मग फडणवीस आले तर ते असे आले। मी त्यांना एवढंच सांगतो की ज्यावेळी मी म्हणालो पुन्हा येईल लोकांनी पुन्हा आणलं होतं, पण काही लोकांनी बेईमानी केली आणि म्हणून या ठिकाणी राज्यावर येऊ शकलो नाही। पण लक्षात ठेवा ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो। त्यामुळे आता या ठिकाणी शंका ठेवण्याचं कारण नाही आहे। या देशाला ज्या मोदी साहेबांनी अत्युच्च शिखरावर नेलं, या देशामधल्या गरीबाला पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा ज्या मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला आणि जे मोदी साहेब 12 महिने 18 काळ 365 दिवस स्वतःचा विचार न करता परिवाराचा विचार न करता केवळ आणि केवळ भारतीयांचा भारत मातेचा आणि भारताच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा विचार करतात, हा देश त्यांच्याच सोबत उभा राहील आणि पुढच्या 15 ऑगस्टला त्यांचंच भाषण हे लाल किल्ल्यावरनं होईल याबद्दल कोणीही शंका ठेवू नका। त्यामुळे दादा तुम्ही सांगितले खरंय, खिचडीनी पोट भरणार नाही, खिचडी काम करू शकणार नाही आणि म्हणून आपण यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, यांना बोलायचं आहे ते बोलू द्या, आपण काम करत राहू, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत राहू। आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, आमचा हा दावा नाही सगळं आम्ही करू शकतो, आमचा हा दावा नाही सगळं परिवर्तन घडून जाईल, पण एक निश्चितपणे आपल्याला सांगतो आम्ही पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करू, आमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे जेवढी ताकद आहे आपल्या स्वतःचा परिवाराचा विचार न करता संपूर्ण ताकद संपूर्ण क्षमता ही तुमच्या पाठीशी आम्ही राहू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।